नमस्कार मंडळी, लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक 6 एरवडा नवी खडकी पुणे 6 या शाळेतील इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी आज एका नव्या विश्वामध्ये रममान झालेल्या दिसतात। आपण बघतोय की इथे प्रत्येक जणी समोर काहीतरी वेगवेगळ्या वस्तू आहेत। तर काय करतेय तू, तुझं नाव सांग आणि काय करतेय तू, त्यासाठी तू काय काय वापरले, तुझी तर बनवून पण झाली वाटतं, मग ते काय करतेय तू, आता त्याच्यावर तू प्रेझेंट करणार। ओके, तुझं नाव सांग। हां, अच्छा, आणि त्यासाठी तू काय काय वापरले। हां, आता ते तू कसं ठेवणार आहे। हां, छान। आणि ही राखी तू कोणाला बांधणार आहे, आवडेल का त्याला। खूप छान, म्हणजे असं स्वतःच्या हाताने तयार केलेली राखी मुली आपल्या भावांना बांधणार आहे। तुझं नाव सांग बाबू। अंजली मच्छिंद्र। तुझं नाव सांग बाबू। अंकिता सुरेंद्र। हां, आणि बघू तुझी राखी तयार झाली आहे, बऱ्याच मुलींची तयार झाली आहे, काही जणी अजून सुई दोऱ्याने वावत आहेत। तू काय करणार आहे, कसं बनवणार आहे। तू पटपट बनव, मला नक्की आवडेल तुझी राखी बनवायला। सुरभी सांग, तू काय कशी राखी बनवतीये। त्यासाठी तू घेतलेली लोकर दाखव मला, अजून तो लोकरीचं बंडल पण दाखव। खूप छान, आणि ती दुसरी पण घरात असलेली लोकर आणली आहे तू, बरोबर आहे। मागच्या शनिवारी या मुलींनी हातावर मेहंदी काढणे या उपक्रमात भाग घेतलेला होता, आणि यावेळी आपल्याला पुढे 2 दिवसांनी रक्षाबंधन साजरा करायचं आहे, म्हणून या विद्यार्थिनी आपल्या स्वतःच्या हाताने राखी बनवत आहेत। मला असं वाटतं की हे व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा दिलं जाणारं बाळकडू आहे, आपल्या शाळेमध्ये राखी बनवणे हा उपक्रम घेतला जातो। तुझं नाव सांग बाबू। माझं नाव गंगाधर राजेश। हां, आणि काय करतेय तू। शाबाश, काय बन काय आणलं त्याच्यासाठी तू। मी सामान आणलं। छान, तुझं दाखव। तुझं नाव सानिका परमेश्वर जाधव। सानिका परमेश्वर जाधव, तुझं नाव काय ग। हां, आणि बघू कशी कशी बनली आहे। तू साहित्य कुठून आणलं। अच्छा, बर, तू काय काय आणलंस ग। गम आणलाय, म्हणजे फेविकॉल येते, आणि लेस दाखव। ती कशाची लेस आहे ग। बांगडीची, म्हणजे टाकाऊतून टिकाऊ अशा पद्धतीचं सेजल ना तुझं ना। तरी बघा, आपल्या घरातली लोकर ते बांगडीची लेस ती बघा कशी सुंदर करतीये। या ठिकाणी तिने खाली एक कागदाचा पुठ्ठा घेतलेला आहे, वहीचा पुठ्ठा आहे ना तो, फेविकॉल लावून घेतलाय, आणि ती लेस अशा पद्धतीने ती तिच्या कौशल्याने चिकटवत आहे, आणि पुढे आता ती कशी बनवते आपण पुढे जाऊन पाहूच या। तुझं नाव सांग बाबू। जानवी शाळा। दाखव तुझी राखी। अरे वा, हे कशाचे मणी आणले तू। बीट्स आणले। अच्छा, म्हणजे तुझ्या खराब झालेल्या ड्रेसचे हे मणी असू शकतात, आणि त्यामुळं हे मणी असे राखीच्या पद्धतीने वापरण्याची तुझी कोणाला बांधणार आहेस तू ही राखी। सेजलच्या भावाला। सेजलच्या भावाला बांधणार आहे, कारण तुला एक मोठी बहीण आहे, पण मुलींना तुम्हाला सांगते बहीण पण बहिणीला राखी बांधू शकते बरं का। पण तुला मला आवडलं तुझं जान्हवी की तू सेजलच्या छोट्या भावाला, की जो आपल्याच शाळेमध्ये 4वीला शिकतो, अतिशय गोड मुलगा, आणि त्याला तू ती राखी बांधणार आहे। तुझं नाव सांग। तू कशाची राखी बनवणार आहे। कशाची। मोतींची। हे मोती कुठून आणले तू। घर ना, पण कशाचे काढून आणले। हार मध्ये होते, म्हणजे ही तुटलेल्या माळे पासून आणि छोटी लेस पण दिसते, ती लेस कशाची आहे। अच्छा, ते पण मोतीच आहे का। दाखव
हे कुंदन असल्यासारखे आहेत का? कशाचे काढले तुम्ही हे? ते माझ्या घरी होते. तुझ्या घरी होते, बर हरकत नाही. दोघी मिळून बनवताय का तुम्ही? एकच राखी बनवणार आहे का दोन बनवणार आहे? ओके. आणि तुझं नाव सांग. कृतिका. तुझं? दिव्या. तुम्ही दोघी मिळून एक राखी कोणासाठी बनवताय तुम्ही? तू एक बनवणार आहे दोघी जणी का दोघी दोन बनवणार आहे? दोन बनवणार आहे. इथे इयत्ता आठवीच्या वर्ग शिक्षिका मान्य मॅडम या देखील या विद्यार्थिनींना थोडं मार्गदर्शन करतायत आणि या लोकरीच्या साह्याने. मॅडम तुम्ही काय म्हणजे सांगणार या मुलींना आता की हे गोंडे कसे बनवायचे? लोकरीचे गोंडे कसे बनवायचे? अच्छा, लोकरीचे गोंडे बनवून त्याची पण राखी बनवू शकते. हा हा. त्याच्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. याप्रमाणे आपण असा हा गोंड्याचा गोल केला आणि तो कट केला आणि मी टूथब्रश असतो त्याच्या साह्याने असे पिंजून घेतलं ना की हा गोंडा खूप छान तयार होतो. अरे वा. आता मुलींनी आणला नाही आहे तो टूथब्रश. पण त्या घरी जाऊन करू शकतात का तसं? म्हणजे आपण सहज एखाद्या गोष्टीची कशी निर्मिती करू शकतो हे पण आपल्याला या निमित्ताने इथे पाहायला मिळतंय. खूप सुंदर दिसतंय खरं तर. आणि मला असं वाटतं की देवाला बांधायचे जे काही गोंडे असतात ते असेच खूप छान छान बनवलेले असतात आणि वेगवेगळ्या रंगांचे तर अजून सुंदर दिसतील. चांगली कल्पना आहे. तर अशा पद्धतीने बघा की या सगळ्या विद्यार्थिनी या राखी बनवणे उपक्रमामध्ये रमून गेलेल्या आहेत आणि मनापासून. आणि आपण पाहिलं की किती विविधता आहे आणि किती सहजता आहे आणि पुन्हा त्यांची आवडही या निमित्ताने जपली जाते हे महत्त्वाचं आहे. आता इथे दुसऱ्या रंगाची लोकर आहे इथे आणि मॅडम त्याचं गोंडा कसं करायचं याचं प्रात्यक्षिक दाखवताय. ते बघा, हातावरच तुम्ही गोल गोल करून घेताय ना. आणि साधारण किती 15 फेरे घेतले का तुम्ही? 15-16 फेरे घ्यायचे. हा, म्हणजे ते दुप्पट होतात असते. बरोबर. तुम्ही ते बांधलं कशाने? त्याच धाग्याने का? बर. आता तुम्ही ते कट करताय? एक कट केला का दोन केले? अच्छा, छान. आणि मग तुम्ही असं म्हणताय हे सगळे सारखे कट करायचे आणि ब्रशने पिंजून घ्यायचे. मॅडम मगाशी जो गोंडा तयार केला तो गोंडा आणि हा गोंडा जर असं आपण एकत्र आणले तर अजून सुंदर कॉम्बिनेशन होऊ शकतं ना? दोन्ही मिक्स करायचं असेल तर आधी थोडासा तो रंग घ्यायचा, त्याच्यानंतर दोन रंगाचे. आपण म्हणजे किती पण रंगांचे असे रंगी बेरंगी गोंडे तयार करू शकतो. आणि मला असं वाटतं की बाजारात हे असे गोंडे खरं तर महाग असतात. आणि अशा पद्धतीने इतक्या सुंदर सुंदर राख्यांचं कलेक्शन, खूप सुंदर राख्यांचं संकलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय की यांनी इतकं सुंदर हे राख्या तयार केलेल्या आहेत. आणि ही तयार झालेली राखी आपल्या शाळेचे हे दादा आहेत अनिल दादा मुसळे आपले सेवक आहेत आणि मॅडम त्यांना ह्या मुलींनी तयार केलेली राखी बांधतायत. आणि अशा पद्धतीने आपलं एकमेकांशी असलेलं स्नेहाचं नातंसुद्धा जपलं जात आहे हेही आपण लक्षात घेऊयात. धन्यवाद दादा. आवडलं का तुम्हाला राखी बांधलेलं? छान. वा, असाच आनंद आपण पेरत राहूया आणि या मुलींच्या कलागुणांना असाच वाव देत राहूया. असे हे 11 मण्यांची आणि मध्ये असं एक वेगळं मणी आणि एक साधा तोरा झाली. इतकी सुंदर म्हणजे सहज बनवलेली परंतु अतिशय सुबक असलेली आणि आपण म्हणूया की सोबत आहे ना. बघू तुझ्या हाते किती सुंदर दिसतंय बघा. तर अशा
अशा पद्धतीने खूप महागड्या राख्या विकत न घेता विद्यार्थिनींनी आपल्या कलाकृतीतून अशा विविध रंगी बेरंगी राख्या बनवलेल्या आहेत। खरं तर मॅडम हा एक बचतीचा पण मार्ग आहे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण एक जे पारंपरिक उपक्रम राबवतो ते सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात आणि असेच एक अभ्यासपूरक असलेले उपक्रम आपल्या शाळेमध्ये नेहमीच राबवले जातात आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा सारे शिक्षक मिळून प्रयत्न करत असतात। आपल्या शाळांमध्ये देखील असेच उपक्रम घ्या आणि या निमित्ताने आपलं घर आणि आपलं कुटुंब हेही जोडलं जात आहे याचाही आपण आवर्जून विचार करावा। धन्यवाद।